आलं 2020 साली बंधारा झाला. बंधारा हा पूर्वीपासून होता, त्याची उंची 2020 ला वाढवली. 2020 ला उंची वाढवल्यानंतर उंची वाढवण्याच्या अगोदर तुमच्या जमिनीत पाणी येत नव्हतं. आम्हाला चारही शेतकऱ्यांना ना सर्वे केला. काय नोटीसमध्ये काय उल्लेख केला? नोटीस दिलाच नाही, सर्वे केला ना नोटीस दिला. जर नोटीस दिला असता, सर्वे झाला असता, तर आम्ही ही वेळ आमच्या आली नसती. म्हणजे उंची वाढवताना त्या शासनाने कोणताही विचार केला नाही? कोणता विचार केला नाही. जलसंधारणचं म्हणणं काय, 2020 पूर्वी तुमच्या जमिनीमध्ये पाणी येत नव्हतं. नव्हतं नव्हतं. त्यांचं म्हणणं असं आलं का, ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला का, सदर जमीन ही शासकीय आहे आणि कुणाची जमीन त्यात जात नाहीये. मी तर म्हणलं आता ते मागचं झालं, ग्रामपंचायतने केलं ते त्यांचं त्यांचं. पण जलसंधारणनी पूर्वकल्पना आम्हाला द्यावा लागत होती. आता मागचं जाऊ द्या, पण इथनं पुढं आता गेले 4 वर्षे आम्ही पाठपुरावा मी करतोय तहसीलदार. मुळात तो सर्वे झाला नाही ही शासनाची मोठी चूक आहे. सगळ्यात मोठी चूक नाही खेळा, चूक बारीक असते. याच्यामध्ये तुमची 90% जमीन बाधित झाली की काय उरली तुम्हाला? थोडीफार काय उरले तर तुम्ही उरलीच नाही. म्हणजे तो खडकच उरलाय. आता खडकच उरलाय. जी भात खाचर होती मोठमोठी 1-1, 2-2 एकराची, ती भात खाचर गेलेली. आता तुम्हाला सांगतो मी पूर्ण पत्रव्यवहार केलेलं आहे तहसीलदार साहेबांपासून तर मंत्री. 2020 ला तुम्ही पत्रव्यवहार सुरू केला झाल्यानंतर, त्यानंतर काय प्रक्रिया झाली पुढे? नाही ना काहीच नाही ना, प्रक्रिया काहीच झाली नाही. शासकीय अधिकारी कोणी आलं किंवा तुमचे जलसंधारणचे अधिकारी यायचे बघून जायचे, दर वर्ष म्हणायचे एप्रिल मध्ये आपण भराव करून देऊ, मे मध्ये करू. नाही भराव ही बाब नंतरची आहे ना, पहिलं तुमचं जे क्षेत्र पाण्याखाली गेलं त्याचा सर्वे होऊन त्याचा मोबदला तुम्हाला मिळायला पाहिजे होता. त्यांचं म्हणणं नेहमी काय आलं, तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी करा. आमच्याकडे जर पोट भरायला पैसे नाही तर जमिनीची मोजणी करणार कुठून बरे साहेब? आम्ही हा महत्वाचा मुद्दा आहे ना, चूक तुमची. पूर्वापार तुम्ही ही वावर जी आहे ती कसत होते? पूर्वापार वडीलपार जी जमीन आहे, आज तिसरी पिढी आहे माझी. आजोबा हे करतो ते वडील, आता हे आम्ही हे करतोय. असं तर माझं म्हणणं एवढंच आहे का, शासनाच्या माध्यमातून आम्हाला शासनाकडून काही तुम्हाला मदत दरवर्षी किंवा कोणत्या स्वरूपात? नाही कुठलीच मदत भेटली नाही आजपर्यंत. रोग स्वरूपात देखील नाही किंवा अन्नधान्य स्वरूपात पण नाही. आता लांडे साहेब आख्या तालुक्याला माहिती का, मी लांडे साहेबांचा भाच आहे. त्यांनी काय मदत केली काय नाही ते माझं मला माहिती. शेवटी लांडे साहेबांचा आमच्यावरती कौटुंबिक विषय, कौटुंबिक विषय त्यांचा आमच्यावरती. म्हणजे एक आई गेल्यानंतर आमचं त्यांच्यावरती बारीक लक्ष आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी ते काय सांगायसारखं नाही. त्यांनी म्हणजे खूप सहकार्य असतं त्यांचं. आता पहिल्या वेळेस तेच आले इथं ना, दुसरं कोण आलं? शेवटी त्यामुळे माझं एवढं शासनाला म्हणणं आहे का, तुम्ही आम्हाला जर हे केलं नाही, तुम्ही काल पण सांगितलं जेल समाधी नाही तर आत्महत्या. तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आलं? तहसीलदार साहेब म्हणलं मी येतोय तिथं, फोन आला होता येतो. ही झाली आजची गोष्ट. यापूर्वी त्यांनी काय तुम्हाला? दरवर्षी त्यांनी पंचनामे केले, पण पंचनामा करून पुढे काही फायदाच झाला नाही ना. पंचनामा करून पुढे काही भेटलंच नाही. म्हणजे 4 वर्ष तुम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय, असे पूर्ण फाईल आहे माझ्याकडे. मी पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्रावर केलेलं आहे. बच्चू भाऊंकडे कोणी संपर्क साधला होता? बच्चू भाऊंक हा माझा भाऊ आहे, अपंग. 80% अपंग आहे. त्यांचं नाव काय? सुनील रावते. सुनील भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही गेला होता बच्चू भाऊंकडे? मी गेलो होतो, ऑफिस आहे आपल्या. बर, त्यांच्याकडे गेलो होतो. अच्छा, म्हणजे इडलीची संघटना आहे, स्थानिक संघटना, त्यांच्या माध्यमातून तुम्ही गेलात? हो. मग काय त्यांचं काय? सर माहित असेल. हो हो, त्यांच्याकडे गेलो होतो. बर, मग त्यांनी बच्चू भाऊंना फोन लावून दिला? हो, त्यांच्या कानावर विषय. दोघे भाऊ गेलो फाईल घेऊन, ते म्हटले बच्चू कडूला जाऊन भेटा, काहीतरी होईल त्यांच्याकडनं. मग तुमची कुठे भेट झाली बच्चू भाऊंसोबत? मी नव्हतो गेलो, भाऊ गेलो. भाऊ गेलता. कुठे भेट झाली तुमची? लांडे साहेबांच्या गाडीमध्ये गेलो. माझ्याकडे टिकटीला सुद्धा पैसे नव्हते खर्चाला जायला, ट्रॅव्हलिंग साठी. लांडे साहेबांचं काम होतं मंत्रालयामध्ये, म्हणलं मामा मला येऊ द्या, मला यायचंय. मग त्यांच्याबरोबर मी गेलो आणि साहेबांना भेटलो. साहेबांनी हे केलं, खाली तहसीलदार साहेबांना फोन केला हे ते, तेव्हापासून थोडं हे झालं. म्हणजे तिथून पुढे थोडी चालचाल सुरू झाली. आपल्या स्थानिक आमदारांच्या कानावर तुम्ही काय विषय घातला? आमदार साहेबांना माहिती ना, मी आमदार साहेबांचाच कार्यकर्ते, अख्ख्या तालुक्याला माहिती. आमदार साहेबांचा कार्यकर्ता असूनही तुम्हाला न्याय मिळत नाही? मी आमदार साहेबांनी जिल्हा परिषद गटाचं उपाध्यक्षपद आणि घाटगडाचा पेशा अध्यक्ष. पण तुम्हाला तर पहिला न्याय मिळायला हवा होता ना. आता आमदार साहेबांनी त्यांच्या परीने प्रयत्न खूप केले. आता जर कुठे अडचण येत असेल, आता मला शेवटी तुमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे, तुमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, हातातडीने सुटला पाहिजे होता ना. साहेब तुमचं बरोबर आहे, पण आता आमदार साहेबांना मी खूपदा सांगितलं का साहेब बघा काहीतरी हे करा. त्यांनाही शेवटी आता त्यांनाही जोर देऊन काय फायदा नाही ना. मग तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं समाधानच होत नाही, तुमच्या पुढची भूमिका काय? पुढची भूमिका जर आज उपोषण करून, आता उपोषण काय मी उठणार नाही. आम्हाला म्हणजे उद्या जर आता पाऊस जोरात, आज एकतर वादळी वारा सांगितला आहे, किती बी येऊ द्या असे मरायचे जे ना. हवामान विभागानं साहेब, हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला. आज शाळांना सुट्टी दिली
आणि अशा सगळ्या कठीण प्रसंगात तुम्ही तुमची लहान लेकर किंवा घरातल्या महिला वर्गाला घेऊन बसला तिथं, हे तसं धोकादायक आहे ना तुमच्या कुटुंबासाठी. विषय असं आहे, उपाशी मरण्यापेक्षा असं मिळालं बरं ना. कधी पण जर रेशनिंग ते तांदूळ घ्यायला पैसे नाही किंवा हालत बेकार आहे. आज आय एम ए 17वी कम्प्लीट आहे त्याचं, त्याचं शिक्षणाचा खर्च, हा मोठा मुलगा 5वीला आहे, आई वडील एक्सपायर. इथं काय आमच्याकडं भात तेवढंच ना, 50-60 पोती भात व्हायचं, एक एक दोन दोन एकराचे वावर आहेत, तेच भात विकून पुढचा उदरनिर्वाह. म्हणजे 4 वर्ष तुमचं कुटुंब पूर्ण उघड्यावरती. तसंच मरण्यापेक्षा पावसात उपोषण करून मेल्याला कधी चांगलं ना. लाडेसाहेब, कुटुंब हातबल झालेलं आहे, म्हणजे अगदी पार शेवटच्या निर्णयाप्रती आलेलं आहे की असं मरण्यापेक्षा मग उपाशी मरण्यापेक्षा इथं मरू ना असं. हे खूप दुर्दैवी मोरे साहेब, ही घटना दुर्दैवीच आहे, निंदनीय आहे. परंतु आता आपण इथं आता हे वादळ हटणार नाही, याला न्यायच मिळणार, नाहीतर अधिकाऱ्यांची आम्हाला दार कोण करावं लागेल. जसं हे कुटुंब पाण्यामध्ये आहे तसं अधिकाऱ्यांना सुद्धा कुठली भूमिका घ्यायची. अशा प्रकारचं आता आमच्या पण संघटनेची मीटिंग आता मी 4 वाजता लावली या संदर्भात. म्हणजे जे आमचे एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करणारी संघटना आहे, मग त्यामध्ये सर्व प्रकारच्या संघटना असतील, बिरसा ब्रिगेड असेल, आमचे एस एफ आय असेल, ह्या सर्व संघटनांना मी विश्वासात घेऊन ही आम्ही आता भूमिका एक वेगळ्या पद्धतीने, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन खरं तर एका गरीब कुटुंबावर आणण्यामध्ये जरी माझे नातेवाईक असतील तरी नातेवाईक विरहित एक हे कुटुंब उद्ध्वस्त होते, त्यासाठी सर्व समाजातील सर्व थरातील संघटनांना विश्वासात घेऊन त्या अधिकाऱ्यांना धडपकड मोर्चा काढावा लागेल व यांच्या हापीतला टाळा ठोकावा लागेल, तेव्हा त्या अधिकाऱ्यांची झोप उडेल असं मला आता जाणवते. साहेब, खरं तर त्या कुटुंबाची सगळी आशा तुमच्याकडनं आहे, त्यांनी आता बोलून दाखवलं की घरातली कर्ती माणसं गेल्यानंतर तुम्ही त्यांचा वेळोवेळी सांभाळ केला किंवा आधार दिला, आजही तुम्ही शाळेत पहिले आलात, आता कुठतरी देवराम लांडेंनी अक्षम मोडू येण्याची गरज आहे. नक्कीच मोरे साहेब, या ठिकाणी लोकांनी साहेब मी सांगलो पंढरीनाथ, माझी या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे, या ठिकाणी अधिकाऱ्याने अजूनही बी झोपेचं किंवा येड्याचं सोंग घेऊ नये, त्यांनी ताबडतोब एवढी त्या मार्ग काढावा. आणि आता अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये वरिष्ठांची त्यांच्या वरिष्ठाची त्यांनी चर्चा करावी. आणि एखादा हवामानाने इशारा दिल्याप्रमाणे आज वादळ आहे आणि या कुटुंबाचं त्यांनी सांत्वन करावं, यांना शब्द द्यावा आणि अशा प्रकारचा वरिष्ठांकडून त्यांनी तसं लेखी घ्यावं आणि त्या प्रकारचं त्यांना खरं तर न्याय देण्याचं काम करावं. घाटकर रानघाट तालुका जुन्नर येथे सिमेंट नाला बंधाऱ्याच्या बाबतीत उपोषण संपवण्याबाबत उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की मौजे घाटघर नाणेघाट तालुका जुन्नर पुणे येथील जमीन घाट नंबर 284 जमिनीचे नुकसान भरपाई मिळणे कामे मान्य तहसीलदार साहेब जुन्नर यांच्यामार्फत प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या गटातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी बंधाऱ्यात अंदाजपत्रकानुसार गेट बसवण्याचे काम व आपल्या गटात भराव करण्याचे काम इत्यादी कामे अंदाजपत्रकातील तांत्रिक निकषानुसार धरणातील पाणी कमी झाल्यानंतर करून देण्यात येते.
तरी आपण दिनांक 9/7/2024 पासून सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे ही विनंती आपल्याला करण्यात आली. लिखित येते ते दोन्ही आहेत का मॅडम? तुमचं पूर्ण नाव आहे? खाली मॅडमची सही आहे. कार्यकारी अभियंत्याची. या ठिकाणी सुजाता अंडे मॅडम या खात्याच्या प्रमुख आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यक्रम तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब आणि सर्व त्यांच्यासोबत आले सरपंच तलाठी साहेब सर्व पत्रकार मित्र. खरं तर आमचे मामा अनंता रावते असतील अनिल रावते असेल सुनील रावते असेल आणि मोहन रावते चार जणांनी एक खरात 5 लोकांचा सर असा प्रश्न आहे. परंतु तुम्ही या ठिकाणी तातडीनं मी 2-3 फोन तुम्ही आल्याबद्दल पत्रकार आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. कारण आता या पाण्यामध्ये सकाळीपासून ही लहान लहान मुलं बसली आणि मॅडम तुम्ही ताटणार आम्हाला आता हे आत्तापर्यंत लेखी आश्वासन भेटलं नव्हतं आज हे आपण त्यांना लेखी आश्वासन देतोय. आणि म्हणून मी तुम्हाला अनिल सांगतो मामा हे लेखी आश्वासनानंतर तुम्ही आता उपोषण सोडायचं आहे. कारण एवढ्या पावसामध्ये सुद्धा आता इथं सगळे अधिकारी इथं आलेले आहेत अधिवेशन चालू आहे. अधिकाऱ्यांना अधिवेशन चालू असताना त्यांचं ऑफिस सोडता येत नाही. कधीही अधिवक्त्यात माहिती मागू शकतात त्यामुळे अधिकाऱ्यांना जागा सोडता येत नाही. परंतु आपल्या उपोषणाला सोडण्यासाठी आणि आपल्याला न्याय देण्यासाठी ही सर्व खाते प्रमुख या ठिकाणी आले आहेत. एवढंच नव्हे तर पोलीस संरक्षणचे पी आय साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि पत्रकार मित्र सगळे या ठिकाणी आले आहेत. कारण हे कुटुंब आहे हे अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही दोन मार्ग निवडलेत म्हणजे काय पाणी काढायचं का त्यांना भराव करायचा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. हे खरं तर आपण त्यांना आता हे उपोषण आपण त्यांचं सोडणार आहे. आणि हे बघा आता हा मुलगा आहे किती शिकलाय तू? 17वी शिकलाय अपंग आहे रावसाहेब. तर त्याच्यामुळं तात्पुरतं आपल्या तहसीलदार अनेक लोक रोजंदारीवर काम करतात तात्पुरतं तर तो एवढा शिकला असेल कुठं रेकॉर्ड रूमला कुठं तरी त्याला काम दिलं तर ते अपंग आहे सर. तो नोकऱ्या तरी भरती नाही तरी तुम्ही रोजंदारी तुम्ही त्याला उद्या आधी देऊ शकता. सुनीलला काय बघता रेकॉर्ड ऑफिसला आपण बघतोय तिथे किती पोरं असतात ते एक तेवढी माझी कुठली भरती बघू त्यांची भरती नाही सर. तात्पुरता रोजंदारी तुम्ही दाखला तुमच्या रोजंदारीला तहसीलदार कचेरी जे 10-12 पोरं काम करतात ते करू द्या ते आमचीच आहेत. त्यातला ते एक टक्का किंवा एक अर्धा शीत भाताचं त्याला द्यावा त्याने ते काम करू म्हणजे त्याला पुढचं शिक्षण किंवा त्याचा अपंगत्व त्याला गोळ्या औषध सर चालू आहेत त्याचं कंपनीत हे येतो. आणि हा तर म्हणजे पोरं बघा ते पोरगी बनकर फाटेवर गेल्या वरती त्याला 1 किलो तांदूळ नाही झाले. तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आले त्याबद्दल तुम्ही निश्चितपणे रावसाहेब फक्त जास्त नाही मी काय त्याला कायमची नोकरी नाही मागत कायमची लागेल तेव्हा लागेल पण रोजंदारी हो त्याला तहसीलदारमध्ये उद्या तुम्ही घेतलंच पाहिजे एक आदिवासींचे पालक म्हणून मला शब्द पाहिजे. ठीक आहे हे रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते 2 दिवसात बघतीलच आपण त्यांना तिथं कडला बघावं लागेल. पण मी बसलच जाऊन उठणार नाही मी न्याय घेणार. मॅडम अंडे मॅडम तुम्ही सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर जे प्रयत्न करावेत त्या ठिकाणी मी तशा प्रकारचं पाठपुरावा करेलच. मी एक कार्यकर्ता म्हणून ते जरी नातेवाईक म्हणून नाही परंतु पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे का देवराम लांडे प्रसंग कोणता असू द्या अपघात असू द्या उपोषण असू द्या एखादं समजत असू द्या त्या ठिकाणी पोहोचतो. आणि म्हणून रावसाहेबांनी त्यांना पत्र द्या आणि तुम्हाला ते मान्य आहे का सगळं सांगा तुला मान्य का अधिकारी झाले शासकीय आणि जो काही मार्ग काढलाय वाटत नाही सर तुम्हाला तकलीफ द्यावा मॅडम तुम्हाला पण मी पण माणूस आहे तुम्ही पण तसंच 3.5 वर्ष हे झालं तसं मी 100% तुमच्यावरती आता सर सगळेच माझे मी माझे एकदम तुमच्या किरकोळ माणूस आहे तर तुम्ही जसं मी तुमच्या विश्वास ठेवतो सगळ्यांवरती तुम्ही मला पाणी म्हणजे पावसाळा झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये हे करून तेवढं द्यावं एवढंच माझी विनंती. आता त्यांनी जो प्रस्ताव ठेवला तो तुम्हाला मान्य मान्य ठीक आहे म्हणजे आता हे उपोषण तुमचं तुम्ही सोडताय मागे पत्र त्यांना.